सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे चौऱ्याण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि आता हे सगळे एपिसोड तुम्हाला सलग ऐकायला मिळतील प्लेलिस्टमध्ये तर पहिल्यापासून कथा ऐकण्याचा आनंद घ्या तर आता विवेक बन्सल आणि अस्मिता घरी आले आणि आता विवेकने पुन्हा सगळा राग त्या निर्जीव वस्तूंवर काढायला लागला होता त्यानं ब्लेझर फेकून दिलं अस्मितानं ते गुपचूप उचललं त्यानं टाय फेकून दिला घड्याळ फेकून दिलं अस्मिता ते सगळं गुपचूप उचलत होती त्याला बोलत मात्र काहीच नव्हती आणि तो दरवाजा आपटून बाथरूममध्ये निघून गेला आणि परत आला आणि तिच्या हाताला जोरात पकडलं आणि म्हणाला काय म्हणालीस तू तिथं की माझा नवरा कसाही असला तरी कसाही वागला तरी शेवटी माझा नवरा आहे वॉट यू मीन कसा आहे मी तुला काय म्हणायचं आहे नक्की कसा आहे मी मी नीच आहे कॅरेक्टरलेस आहे नालायक आहे आणि तू तू खूप महान बनत होतीस का माझी साईड घेऊन तुला काहीच गरज नाही माझी साड घ्यायची लक्षात ठेव मी माझा समर्थ आहे अस्मिता म्हणाली विवेक सोड मला दुखते तो म्हणाला दुखू दे तुला सहन होत नसेल तर इथून निघून जा मी बघेन काय करायचं ते त्या अर्जुन देसाईचं आणि तन्वी देसाईचं सुद्धा ती म्हणाली विवेक तू पुन्हा चुकीचा विचार करू नकोस मिसेस देसाईंबद्दल विवेक म्हणाला खड्ड्यात गेली ती मिसेस देसाई आणि तो अर्जुन देसाई जगात काय दुसऱ्या सुंदर बायका नाहीत का झालो होतो मी थोडासा अट्रॅक्ट तिच्याकडे पण इतकं सुनवायची काही गरज नव्हती मला त्यानं सगळ्यां देखत डायरेक्ट माझ्या कॅरेक्टरवर बोट ठेवलं हाव डेअर हिम अस्मिता म्हणाली मग त्यात त्यांचं काय चुकलं विवेक त्यांचं त्याच्या बायकोवर खूप प्रेम आहे ते दिसत नाही का तुला आणि बायकोवर प्रेम करणं हे चूक नाही ते तिची खूप काळजी घेतात म्हणून तिला प्रोटेक्ट करत होते विवेक रागवून म्हणाला प्रोटेक्ट माय फूट मी काय केलं होतं तिला मी काही म्हणालो होतो का तिचा हात पकडला होता की तिला टच केला होता तीला? मी तिला काहीच म्हणालो नव्हतो फक्त थोडा अट्रॅक्ट झालो अस्मिता म्हणाली मग तुला इतकं का वाईट वाटतं तुझ्या मनात जर त्यांच्याविषयी काहीच नव्हतं घानरडे विचार नव्हते तर तुला वाईट वाटण्याची काहीच गरज नाही ते जे काही बोलले ते तुझ्यासाठी लागू नाही असं समज ना तू तो म्हणाला पण त्यानं मला माझं कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलं इतका घानरड आहे का मी माझीसुद्धा चॉईस आहे त्या तन्वी देसाईला सोनं नाही लागलं अस्मिता म्हणाली विवेक तुझं आणि त्यांचं डील फायनल झालंय लक्षात ठेव तुला जर बिझनेस करायचा नसेल त्यांच्यासोबत तर नको करू आत्ताच विचार कर अजून प्रोजेक्ट वर्क झालं नाही आणि विवेक म्हणाला मलाही फक्त बिझनेसच करायचा आहे आता मी नाही सोडणार त्यांना असंच अस्मिता म्हणाली पण तू हे कॉन्ट्रॅक्ट तिच्याकडे बघूनच त्यांना दिलंस हे तरी खरं आहे का आणि म्हणूनच मिस्टर देसाईंना तुझा संशय आला विवेक ते त्यांच्या बायकोवर खूप जास्त प्रेम करतात आणि एक जोडीदार आपल्या जोडीदाराला असाच प्रोटेक्ट करत असतो पण तुला ते नाही समजणार आणि कसं समजणार तू तर बायको सोडून बाकी सगळ्यांवर प्रेम करतोस सगळेजण तुला आवडतात विवेक म्हणाला हो आवडतात मला कारण माझी बायको ही अशी आहे डल आहे आता नाही माझं मन जात तिच्याकडे त्याला मी काय करू आणि त्याचं लक्ष तिने घातलेल्या गळ्यातल्या नेकलेसवर गेलं आणि त्यानं तो नेकलेस खेचून घेतला तिच्या गळ्यातला आणि म्हणाला तू जास्त खुश नको होऊस मी हे तुझ्या गळ्यात माझ्या मर्जीनं नाही घातलं ती म्हणाली मग तू हे त्यांच्यासाठी का घेतलंस इतकं महागडं गिफ्ट कोण घेतं विवेक तो म्हणाला घेतलं होतं हो मी घेतलं होतं आणि तिनंही ते ॲक्सेप्ट केलं होतं पण त्या अर्जुन देसाईंमुळे तिने ते तुझ्या गळ्यात घालायला लावलं मला आणि आता हे तुझ्याकडेही नाही राहणार जर तिच्याकडे नसेल तर ते कोणाकडेच नाही राहणार असं म्हणून त्यानं ते घेतलं आणि जमिनीवर फेकून बुटाने तुडवलं आणि म्हणाला तू माझ्या आयुष्यातून का जात नाहीस माझं आयुष्य तू नरक बनवलं आहेस ती म्हणाली विवेक मी कुठे जाऊ तुला सोडून विवेक म्हणाला दुसरं लग्न कर काहीही कर पण जा अस्मिता म्हणाली त्यापेक्षा विवेक तू माझा जीव घे आणि विवेक म्हणाला झाला नेहमीचा ड्रामा सुरू असं म्हणून तो ड्रिंक करायला गेला आणि फोन करून त्यानं त्याच्या सेक्रेटरीला बोलवून घेतलं त्याची सेक्रेटरी सुद्धा पुढच्या अर्ध्या तासात आली तिच्यासाठी नोकरानं दरवाजा उघडला अस्मिता नोकराला म्हणाली कोण आहे इतक्या रात्री आणि नोकर म्हणाला मॅडम ते आणि गप्प बसला आता सगळ्या नोकरांनाही माहीत झालं होतं विवेकचं आणि त्या सेक्रेटरीचं रिलेशनशिप ती खुले आम घरात यायची या घरात अस्मितापेक्षा तिला जास्त मान होता आणि अतिशय शॉर्ट कपडे घातले होते तिनं डोळ्यांना काळ काजळ इतकं फासलं होतं की काही बोलूच नका तिचे डोळे काळे भोर दिसत होते जो तिच्या डोळ्यात पाहिल तो बुडून जाणार हे नक्की ओट लाल भडक उंचट टाचेचे सँडल आणि नागिणीसारखी वाकडी चाल करतच ती आत शिरली अस्मितानं तिला पाहिलं पण तिला अडवण्याची हिंमत अस्मितामध्ये नव्हती आणि ती अस्मिताच्या नाकावर टिचून तिच्याकडं फार तुच्छ कटाक्ष टाकत विवेकच्या रूममध्ये निघून गेली आणि दरवाजा बंद करून घेतला आणि अस्मिताच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती गेल्या गेल्या हे हाय शोना बेबी म्हणत त्याच्या गळ्यात पडली आणि त्यानंही लगेच तिला मिठीत घेऊन चीयर्स म्हणत तिच्या ओठांना ड्रिंक लावून पित बसला आणि तिनं त्याला हाताला पकडून उठवत बेड गाठलं आणि काही क्षणातच दोघांचेही कपडे शरीरापासून अलग झाले आणि इकडे तिकडे विखरले आणि आतून दोघांच्या हसण्या खेदळण्याचे आवाज येत होते आणि अस्मिता मात्र पुन्हा तिच्या बेडरूममध्ये पळतच जाऊन बेडवर अंग टाकून रडत बसली नशिबाला दोष देश बसली आणि विवेक मात्र त्या सेक्रेटरीवर अस्मिताच्या हक्काचं प्रेम लुटत होता आणि इकडे अर्जुन तन्वीला म्हणाला तनू आर यू शुअर की तू इथून पुढे बनसलसोबत हे प्रोजेक्ट करू शकशील आणि तन्वी म्हणाली यस अर्जुन तू जे केलंस ते योग्यच होतं तू बनसलला इथं बोलवलंस आणि मलाही त्याचा अभ्यास करायला मिळाला तू जेव्हा बोलत होतास तेव्हा मी त्याचं ऑब्झर्वेशन करत होते तो घाबरला होता हे नक्की त्याला तुझं बोलणं कुठेतरी फील होत होतं याचा अर्थ तुला त्याच्याविषयी आलेली शंका बरोबर होती त्याच्या मनात नक्कीच माझ्याविषयी काहीतरी होतं म्हणून त्यानं इतका महागड हार आणला होता गिफ्ट म्हणून अर्जुन म्हणाला तनु पण तू सुद्धा शेरा सव्वा शेर वागलीस बरं का तो हार त्याच्याच हातानं त्याच्याच बायकोच्या गळ्यात घालायला लावलास त्याला तू आणि तन्वी म्हणाली पण अर्जुन आणखीन एक कारण आहे ज्यामुळे मी बन्सलसोबत हे प्रोजेक्ट कंटिन्यू करत आहे अर्जुन म्हणाला कोणतं ती म्हणाली मिसेस बन्सल अर्जुन तिची कहाणी ऐकून खूप वाईट वाटलं रे बघ ना म्हणजे तिचा नवरा सोबत असूनही ती बिचारी विधवासारखं राहते तो तिला कसलाच भाव देत नाही किंमत देत नाही तिला खूप तुच्छ समजतो अर्जुन म्हणाला तनू माझं तू ऐकशील तर तू त्यांच्यात पडू नकोस आपण फक्त बिझनेस करायचा माझाच हट्ट होता की हे डील फायनल व्हावं म्हणून तूही ते फायनल केलं पण आता मला उगीच वाटते की त्याच्यासोबत हे डील केलं तन्वी म्हली अर्जुन असं कसं बोलतोस तू बेबी तिचा केविलवाणा उदास चेहरा माझ्या नजरेसमोर हटत नाही आणि हे तू बोलतोय अर्जुन जो लोकांच्या खातर एम डी खंडाच्या विरोधात पुरावे घेऊन दिल्लीपर्यंत गेला होतास त्याला ते प्रोजेक्ट मिळू नये म्हणून एवढी मोठी रिस्क घेतलीस तू तुझ्या जीवावर बेतलं होतं अर्जुन आणि आता तू मला बोलतोस की मी अस्मितासाठी काहीच नाही करायचं फक्त स्वतःचा बिझनेस पाहायचा अर्जुन मला तिचा चेहरा पाहिल्यापासून खूप वाईट वाटते आता तन्वी खूप अस्वस्थ झाली होती अर्जुननं तिला स्वतःकडे वळवली आणि म्हणाला तनू बेबी मला फक्त तुझी काळजी वाटते म्हणून मी बोललो पण मिसेस बन्सलने सुद्धा स्वतःहून काहीतरी केलं पाहिजे ती म्हणाली एकटी आहे रे ती त्यात मजबूर आहे लाचार आहे तिच्या आई वडिलांची जबाबदारी तिच्यावर आहे त्यात ती स्वतः इंडिपेंडेंट नाही बन्सलनं तिचं करिअर उद्ध्वस्त केलं आणि आता तो त्याची बायको म्हणूनही मान्य करत नाही तो तिला घटस्फोट द्यायचं म्हणत आहे हे ऐकून अर्जुन शॉक झाला आणि मला वॉट काय डिस्कस्टिंग माणूस आहे तन्वी म्हणाली बिचारा मिसेस बन्सल खूप प्रेम करतात रे त्याच्यावर त्याची विनंती करून आजपर्यंत त्यांनी नातं टिकवलं आहे विवेकला तर या नात्याची काहीच गरज नाही अर्जुन असा असतो का रेनवरा नवरा जो खुले आम बायको देखत गर्लफ्रेंडसोबत बेड शेअर करतो काय वाटत असेल मिसेस बन्सलला मला तर याची कल्पनासुद्धा करवत नाही हे सगळं खूप हॉरिबल वाटतंय मला असं म्हणून ती डोकं धरून सोफ्यावर बसली आणि आता अर्जुनला कळलं की तिनं खूप जास्त टेन्शन घेतलं आहे मिसेस बन्सलचं तन्वीचा स्वभाव बघता ती कोणावरही झालेला अन्याय सहन करू शकत नाही आणि अर्जुन बेडरूममधून बाहेर गेला आणि आता इकडे अतुल आणि त्याची बायकोसुद्धा घरी आले पिहू झोपली होती आणि नेहा अतुलच्या कुशीत शिरली आणि म्हणाली अतुल अर्जुन सर असे का बोलत होते रे कसले डायरेक्ट बोलत होते ना ते मिस्टर बन्सरला तेही घरी बोलवून आता अतुलला माहीत असलं तरी तो नेहाशी काहीच शेअर करत नव्हता कारण नेहाचं तोंड फारच जास्त चालतं होतं ती कधी कुठे काय बोलून बसेल आणि त्याचा काय परिणाम होईल हे सांगता येत नव्हतं आणि अतुल म्हणाला काय माहीत नाही जाऊ दे काय आपल्याला करायचंय चल झोपूया असं म्हणून त्यानं तिला जवळ ओढून घेतली आणि त्याला दूर ढकलत ती म्हणाली झोपूया काय झोपूया ना माझ्यावर प्रेमच नाही अर्जुन सर बघ तन्वी मॅडमवर किती प्रेम करतात त्यांच्यावर शायरीसुद्धा करतात तू मात्र तसं काहीच करत नाहीस बोरिंग आहेस अतुल म्हणाला हो ना आणि अर्जुन सर मॅडम ना किडनॅपसुद्धा करतात गुंडसुद्धा पाठवतात मी तसं करू का चालेल तुला ती असली आणि म्हणाली हो रे ते दोघे ना खूपच डिफरंट आहेत अतुल म्हणाला डिफरंट आणि विचित्र छोडतो ना डार्लिंग काय करायचं आहे आपल्याला बडे बडे लोक बडी बडी बाते असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतली आणि ती म्हणाली आणि मला सांग तू असं का म्हणालास की आपलं अरेंज मॅरेज आहे अतुल म्हणाला मग त्यात काय खोटं आहे मी तुला पाहायला आलो होतो रीतसर आपली कुठं अगोदर ओळख होती लग्नाच्या आणि नेहा म्हणाली तू मला पाहायला कधी आला होतास सात तारखेला आणि आपलं लग्न कधी झालं एका महिन्याने मग लग्नाच्या अगोदर महिनाभर आपली ओळख झाली आणि तेव्हापासून मी तुझ्यावर प्रेम करत होते म्हणून माझ्याकडून हे लव्ह मॅरेज आहे आणि तिचं ते लॉजिक पाहून अतुल म्हणाला असेल असेल असंही असेल आणि ती म्हणाली असंही असेल, असेल नाही असंच आहे आणि तो तिच्यासमोर हात जोडत म्हणाला ओके बाई असंच आहे नेहा आता मूड जाईल हा माझा मग पुन्हा म्हणू नको की तुझ्यावर प्रेम करत नाही मी ती म्हणाली मग माझ्यासाठी गाणं म्हणणं ना अर्जुन सर तन्वी मॅडमसाठी म्हणतात तसं आणि अतुल म्हणा नेहा ते अर्जुन सर आहेत आणि मी कोण अतुल आहे अतुलला अर्जुन करायला जाऊ नकोस मी अतुल आहे तो अतुलच बरा आहे मग मी जर अर्जुन सर झालो तर ते तुलाही सोसणार नाही आणि मलाही सोसणार नाही आणि ती गाल फुगवून म्हणाली मग अजिबात माझ्याजवळ येऊ नकोस अतुल तिची विनवणी करत म्हणाला नेहा आय वॉन्ट यू बेबी असं नको ना करू ये ना जवळ आणि ती हट्ट करूनच म्हणाली आधी गाणं म्हण किंवा मा माझ्यासाठी एक शायरी म्हण तरच मी तुला जवळ घेईन नाहीतर हात नाही लावायचा मला आणि तू बेडवर सुद्धा चढायचं नाही आणि अतुल म्हणाला दिस इज नॉट फेअर यार उद्या सकाळी ऑफिस आहे आणि ती म्हणाली मग कर ना एक शायरी माझ्यासाठी पटकन एका चुटकीत तो विनंती करत म्हणाला एका चुटकीत कसं शक्य आहे नेहा हवं तर मी तुझे पाय दाबून देतो पण हे नको ग शायरी वगैरे मला नाही जमणार ती म्हणाली मग मलाही नाही जमणार तुझ्यासोबत रोमॅन्टिक व्हायला आता ती हातात पिहूची छडी घेऊनच बसली बेडवर त्याला बेडवर येऊच देत नव्हती नेहा फारच अफलातून होती अतुलचं काही चालतच नव्हतं तिच्यासमोर आणि त्याचा ना इलाज झाला आणि म्हणाला ओके लेट मी थिंक मी जरा विचार करतो आणि तुझ्यासाठी शायरी म्हणतो आणि मग ती खुश होऊन म्हणाली मग मी सुद्धा तुझ्यासाठी खूप छान तयार होते असं म्हणून ती तयार व्हायला गेली आणि अतुलनं डोक्यावर हात मारून घेत विचार केला की काय करू अर्जुन सरांना विचारू का एखादा शेर पण नको ते स्वतःच शेर आहेत आणि आता ते त्यांच्या शेरणीसोबत बिझी असतील आणि तो स्वतःच विचार करत बसला आणि मग त्याला काहीतरी सुचलं आता इतकी वर्ष अर्जुन सरांच्या सानिध्यात राहून काहीतरी येणारच की त्याला आणि इतक्यात नेहा सुद्धा बाहेर आली तिने सगळे केस मोकळे सोडले होते तिचे केस खूपच लांब होते ती सुद्धा खूप सुंदर होती आणि खूपच सेक्सी ड्रेस घालून ती त्याच्यासमोर समोर आली आणि आता अतुल तिला पाहून फ्लॅट झाला आणि तिच्या जवळ गेला ती खूप हॉट आणि सेक्सी दिसत होती तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला नेहा यू आर लुकिंग सो हॉट असं म्हणत तिच्या मानेवर खिस करणार इतक्यात ती म्हणाली अतुल हात नाही लावायचा आधी शेर म्हण आणि अतुल म्हणाला ओके तू ऐकणार ना शेर कसाही असला तरी ती म्हणाली हो कसाही म्हण पण म्हण मला तुझ्याच तोंडून शेर ऐकायचा आहे आणि तू बनवलेला आणि अतुल मनात वर बघून म्हणाला अर्जुन सर वाचवावर का आणि नेहाकडे बघून म्हणाला बुझी बुजी, बुजी हे तबियत मेरी इसको तू हरी कर दे तशी हे ऐकून नेहा खूप लाजली आणि अतुल पुढं म्हणाला बुजी, बुजी हे तबियत मेरी इसको तू हरी कर दे तू आजा पास मेरे और थोडी गुदगुदी कर दे तशी नेहा अजूनच लाजली आणि त्याच्याकडे फार प्रेमानं बघू लागली आणि तिने त्याला एक फ्लाईंग किस सुद्धा दिला मग तू खूपच चेकाळून म्हणाला बुजी बुजी हे तब्येत मेरी इसको तू हरा कर दे आजा तू पास मेरे और थोडी गुदगुदी कर दे और खुदाया प्यार मे यू दिवार खडी कर दे बना दे बेहरा मुझे और उसको तू तोतली कर दे आणि आता हे ऐकून आत्तापर्यंत त्याच्याकडे लाजून बघणाऱ्या नेहाने दुर्गेचं रूप धारण केलं आणि म्हणाली अतुल नालायक कुठला इतकं बोलते का मी आता तुला सोडणार नाही आणि अतुलने तिचे हात पकडले आणि म्हणाला नेहाजी म्हणाली होतीस की शेर असा जसा असेल तसा ऐकून घेशील आता नो चीटिंग आणि त्याने तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिच्यासह त्याने बेडमध्ये उडी घेतली आणि नेहाला गुदगुल्या करायला लागला आणि नेहा खूप हसायला लागली एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खाली सुपर थँक्स बटन आहे ते व्हिडिओ जास्त आवडला तरच वापरा कारण हे बटन खास यूट्यूबरसाठी एक प्रोत्साहन म्हणून दिलेलं आहे त्याचा वापर करावाच अशी कुठलीही सक्ती नाही धन्यवाद